ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. देशभरात सुरू असलेल्या ईडी कारवाईंवरून ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. भाजपात गेल्यावर भ्रष्टाचारांना क्लीन चिट मिळते ही मोदी गॅरंटी असल्याचं ठाकरे म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर पलटवार करत प्रतिउत्तर दिलं. की यांचं काय म्हणणं आहे की आपकी बार काय म्हणताय 400 पार. मग 400 पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार का लागले. मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी. मोदी सांगतात की अमुक होगा हे मोदी गॅरंटी आहे. म्हटलं बरोबर आहे, मोदी गॅरंटी आहेच, कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही, पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली, काही बातम्या कापून पण आणल्या. एकाच वृत्तपत्रात 2 बातम्या आहेत. एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट मोदी गॅरंटी. भ्रष्टाचार करा भाजपात या, कुछ नाही होगा मोदी गॅरंटी आहे. त्यांनी आतापर्यंत जे काही निर्णय घेतले ते फक्त कागदावर राहिले, म्हणून 4 राज्यांमध्ये फक्त मोदी गॅरंटी चालली, इतर गॅरंट्या सगळ्या फेल झाल्या. म्हणजे आश्वासन द्यायची आणि त्याची पूर्तता करायची नाही. येथे आश्वासन दिलं, 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. त्यांचे काय घर बसलेल्या लोकांचे काय बोलायचे, घरी बसलेल्या लोक घरीच बसवतात, काम करणाऱ्या लोकांना लोक साथ देतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.